नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले मराठी आय की यू जी केमध्ये स्वागत आहे आज आहे सोळा मे दोन हजार वीस आणि सोळा मे दोन हजार वीसच्या निगडी जेवढे पण करंट अफेअर्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत आजच्या करंट अफेअर्सची पी डी एफ लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ते तेथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता तर आता आपला पहिला प्रश्न पाहूया अलीकडेच कोणत्या राज्याच्या तंजावर नेती वर्क्स आणि अरुंबाऊर वूड कार्विंग्सला जी आय टॅग मिळाला आहे तर आत्ता तमिळनाडूच्या तंजावर नेती वर्क्स आणि अरुंबाऊर वूड कार्विंग्सला जी आय टॅग मिळाला आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी तमिळनाडू हे आहे तंजावर नेती वर्क्स आणि अरुंबाऊर वूड कार्विंग्स यातील जे तंजावर नेती वर्क्स आहे ते दलदली वनस्पतीपासून बनवले आहे आणि जे अरुंबाऊर वूड कार्विंग्स आहे ही एक लाकडाची नक्षी असते तर या दोन गोष्टींना आत्ता जी आय टॅग मिळाला आहे जी आय टॅग म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मराठीमध्ये भौगोलिक निर्देशांक येथून एक महत्त्वाचा प्रश्न येतो तो म्हणजे जी आय टॅग कोण देतो तर जी आय टॅग वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन देते जेवढे पण देश ओचे सदस्य आहेत तेथे ते जी आय टॅग दिला जातो तसेच अजून एक महत्त्वाचे म्हणजे भारतात सगळ्यात अगोदर कोणाला आणि कधी जी आय टॅग मिळाला आहे तर भारतात सगळ्यात अगोदर दार्जिलिंगच्या चहाला पंधरा डिसेंबर दोन हजार तीनला जी आय टॅग मिळाला आहे तसेच आत्ता रिसेंटली सहा गोष्टींना जी आय टॅग मिळाला आहे या सर्वांची माहिती हवी असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये दिली आहे ती तुम्ही पाहू शकता तर आत्ता तमिळनाडूच्या तंजावूर नेती वर्क्स आणि अरुंबाऊर उड कार्विंग्सला जी आय टॅग मिळाला आहे तर मॅपमध्ये पहा तमिळनाडू तमिळनाडूची राजधानी कोणती चेन्नई मुख्यमंत्री कोण आहेत स्वामी आणि राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित कोण तर बनवारीलाल पुरोहित या प्रश्नापासून तुम्हाला एवढी माहिती मिळते आता आपला पुढचा प्रश्न पाहूया अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ई संजीवनी ओ पी डी ऑनलाईन सेवा सुरू केली आहे तर आत्ता आपल्या महाराष्ट्र राज्याने ई संजीवनी ओ पी डी ऑनलाईन सेवा सुरू केली आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र तर आता ई संजीवनी ओपीडी ऑनलाईन सेवा काय आहे तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई संजीवनी ओ पी डी डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक लॅपटॉप अथवा मोबाईल याचा वापर करून कोणत्याही आजारावर सल्लामसलत करू शकतो आणि याला आत्ता आपल्या महाराष्ट्र राज्याने सुरू केले आहे तसेच आता दिपंकर दत्ता हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत आणि मोफत आरोग्य विमा देणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे आपले महाराष्ट्र तर आता आपला पुढचा प्रश्न पाहूया अलीकडेच कोणत्या देशाने सोशल डिस्टन्सिंगची खात्री करण्यासाठी एक आय फिल यू ब्रेसलेट विकसित केले आहे तर आय फिल यू ब्रेसलेट हे इटलीने विकसित केले आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इटली हे आहे आय फिल ब्रेसलेट याला आत्ता आय आय टीने डेव्हलप केले आहे तर हे भारतातील आय आय टी नाही हे इटालियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने डेव्हलप केले आहे तर या ब्रेसलेटमध्ये काय आहे तर हे जे ब्रेसलेट आहे हे रेडिओ सिग्नलला कनेक्ट आहे यामध्ये काय होणार तर जेव्हा दुसरे ब्रेसलेट तुमच्याजवळ येईल तेव्हा ते तुम्हाला चेतावणी देणार आहे आणि आत्ता या ब्रेसलेटला इटलीने विकसित केले आहे तर मॅपमध्ये पहा इटली इटलीची राजधानी कोणती रोम करन्सी कोणती आहे इटालियन लिरा आणि पंतप्रधान आहेत जुसेप्पे कॉन्टे कोणतर ज्युसेप्पे कॉन्टे आता आपला पुढचा प्रश्न पाहूया अलीकडेच आलेल्या अहवालानुसार ग्लोबल एनर्जी ट्रान्झमिशन इंडेक्समध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे तर आत्ताच आलेल्या अहवालानुसार ग्लोबल एनर्जी ट्रान्झमिशन इंडेक्समध्ये पहिल्या स्थानावर आहे स्वीडन तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी स्वीडन एक नंबरला आहे स्वीडन दोन नंबरला आहे स्वित्झर्लंड आणि तीन नंबरला आहे फिनलँड तर हा ग्लोबल एनर्जी ट्रान्झमिशन इंडेक्स अहवाल कोण सादर करतो तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सादर करतो याची स्थापना कधी झाली एकोणीसशे एकाहत्तरला ला मुख्यालय को कोठे आहे स्वित्झर्लंडमध्ये दे। आणि सध्याचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत क्लाऊस सॉब कोणतर क्लाउस सॉप आता आपला पुढचा प्रश्न पाहूया अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बेरोजगार युवकांसाठी होप पोर्टल सुरू केले आहे तर आत्ता उत्तराखंड सरकारने बेरोजगार युवकांसाठी होप पोर्टल सुरू केले आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उत्तराखंड तर हे पोर्टल उत्तराखंडने केले आहे तर मॅपमध्ये पहा उत्तराखंड उत्तराखंडची राजधानी कोणती आहे टेहराडून मुख्यमंत्री कोण आहेत त्रिवेंद्रसिंग रावत आणि राज्यपाल आहेत बेबी राणी मौर्य कोणतर बेबी राणी मौर्य तसेच भारतातील सगळ्यात जास्त जुने जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा उत्तराखंडमध्येच आहे आणि या नॅशनल पार्क्सचे जुने नाव काय आहे तर हेली नॅशनल पार्क काहीतर हेली नॅशनल पार्क हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आता आपला पुढचा प्रश्न पाहूया अलीकडेच कोणी कोविड नाईन्टीन विरुद्ध लढण्यासाठी युनायटेड वी फाईट नावाचे गाणे लॉन्च केले आहे तर आत्ता आय सी सी आरने कोविड विरुद्ध लढण्यासाठी युनायटेड वी फाईट नावाचे गाणे लॉन्च केले आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी आय सी सी आर याचा फॉर्म काय आहे तर इंडियन काउन्सिल फॉर कल्चर रिलेशन याने एक गाणे बनवले आहे आणि याचे नाव आहे युनायटेड वी फाईट तसेच आत्ता कोविड विरुद्ध लढण्यासाठी फेसबुकने सुद्धा एक मोहीम सुरू केली आहे आय फॉर इंडिया तसेच टिकटॉकने मत कर फॉरवर्ड आणि फिफाने हॅशटॅग वी विल विन नावाची मोहीम सुरू केली आहे तर हे कोविड नाईन्टीन विरुद्ध लढण्यासाठी काही मोहिमा सुरू झाल्या आहेत या सर्व मोहिमा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे आता आपला पुढचा प्रश्न पाहूया अलीकडेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत तर आत्ता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत वी विद्यावती तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी वि विद्यावती हे आहेत वी विद्यावती हे एक आय ए एस अधिकारी आहेत तसेच हे एकोणीसशे एक बॅचचे कर्नाटक कॅडरचे आहेत आणि हेच आत्ता भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ए एस आयचे चे नवीन अध्यक्ष बनले आहेत आता ए एस आय याची स्थापना कधी झाली तर अठराशे एकसष्टला ला मुख्यालय कोठे आहे दिल्ली आता आपला पुढचा प्रश्न पाहूया अलीकडेच कोणी भारताला एक कोटी डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी दिली आहे तर आत्ता एन डी बीने म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँकेने भारताला आपत्कालीन मदतीसाठी एक कोटी डॉलर्सच्या कर्जाला मंजुरी दिली आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए एन डी बी याची स्थापना कधी झाली दोन हजार चौदाला मुख्यालय कोठे आहे चीनच्या शांघायमध्ये आणि सध्याचे वर्तमान अध्यक्ष कोण आहेत तर के व्ही कामत कोणतर के व्ही कामत आता आपला पुढचा प्रश्न पाहूया अलीकडेच आलेल्या यू एन सी टी ए डीच्या अहवालानुसार दोन हजार वीसच्या पहिल्या तिमाहीत जागतिक व्यापारामध्ये किती टक्क्यांची कमी आली आहे तर आत्ताच आलेल्या यू एन सी टी डीच्या अहवालानुसार दोन हजार वीसच्या पहिल्या तिमाहीत तीन टक्क्यांची कमी आली आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी तीन आता यू एन सी टी डी म्हणजे काय तर युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट काय तर युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट आता आपला पुढचा प्रश्न पाहूया अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पीपीई किटवर वर पन्नास टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे तर आत्ता उत्तर प्रदेश सरकारने पीपीई किटवर वर पन्नास टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश असे हॉस्पिटल जे आयुष्यमान भारत या योजनेच्या धर्तीवर उपचार करतील त्यांना उत्तर प्रदेश सरकारने पी ई पी किटवर पन्नास टक्के अनुदान देण्याची घोषणा केली आहे आता उत्तर प्रदेशने केली आहे तर मॅपमध्ये पहा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची राजधानी कोणती लखनौ लखनौ हे शहर गोमती नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे तसेच मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल कोणतर आनंदीबेन पटेल आता आपल्या कालच्या प्रश्नाचे उत्तर पाहूया अलीकडेच आय सी एम आर कोणत्या कंपनीबरोबर मिळून कोविड नाईन्टीनसाठी पूर्ण स्वदेशी लस विकसित करणार आहे तर आत्ता आय सी एम आर भारत बायोटेक बरोबर मिळून कोविड नाईन्टीनसाठी पूर्ण स्वदेशी लस विकसित करणार आहे तर या प्रश्नाचे बरोबर या उत्तर आहे ऑप्शन सी भारत बायोटेक आणि या प्रश्नाचे उत्तर जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी बरोबर दिले आहे मोस्टली विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर डिटेल्समध्ये लिहिले आहे आणि परत एकदा सांगतो की प्रश्नाबद्दल जेवढी तुम्हाला माहिती आहे ती सर्व लिहित जावा कारण की तुम्ही जे लिहिता त्याला तुम्ही कधीच विसरू शकत नाही आता तुम्हाला आजचा शेवटचा प्रश्न अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने चॅम्पियन्स पोर्टल सुरू केले आहे चार पर्याय दिले आहेत बरोबर पर्याय कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला हेल्पफुल वाटला तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या जेवढे पण ग्रुप असतील ते ते नक्की शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अजून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू